नमस्कार मित्रांनो आमच्या मराठी वास्तुशास्त्र या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आपल्या हिंदू धर्मात बऱ्याचशा प्राण्यांबद्दल शुभ संकेत व अशुभ संकेत सांगितलेले आहेत आपण गाय कावळा साप कासव अशा कितीतरी प्राण्यांचा संबंध देवांशी जोडतो व ते खरेही आहे प्रत्येक प्राण्याचा काही ना काही अंशी संबंध हा कोणत्या ना कोणत्या प्रकारे भगवंतांशी जोडलेला आहे आज आपण मुंगूसाविषयी माहिती घेणार आहोत मुंगूस हा एक खूप शुभ प्राणी मानला जातो मुंगूस दिसणे म्हणजे साक्षात श्री विष्णूंचे दर्शन करण्यासारखे आहे ज्या दिवशी आपल्याला मुंगूस दृष्टीस पडले त्या दिवशी समजावे की आजचा दिवस आपल्याला शुभ जाणार आहे आपण जे काही कार्य आज करणार आहोत त्यात आपल्याला यश व सफलताच मिळेल मुंगूस दृष्टीस पडले की सात दिवसाच्या आत आपल्याला धनलाभ नक्की होतो कोणत्या ना कोणत्या मार्गाने आपल्याला पैसे जरूर मिळतात आपण घराबाहेर काही कामानिमित्त बाहेर पडलो आणि आपल्या उजव्या बाजूला मुंगूस दिसले तर हे तर खूपच शुभ असते मुंगूस व साप यांचे भांडण दिसणेही शुभ असते ज्या घरात मुंगूस असते तेथे साक्षात श्री विष्णूंचा लक्ष्मीसह वास असतो म्हणून आजकाल काही घरांमध्ये मुंगूस पाळले जातात मुंगूस ज्या घरात असते अशा घरात कधीही सापाचे भय राहत नाही अशा या मुंगुसाची जोडी दिसणे तर खूप शुभफलदायक असते आज या मुंगुसाचाच आपण एक उपाय बघणार आहोत आपल्या श् शकुण अपशकुण शास्त्रामध्ये मुंगुसाचेही शुभसंकेत व त्यावरील उपायांबद्दल माहिती दिली आहे ज्या प्राणी किंवा वनस्पतींकडे पाहून आपले मन प्रसन्न होते आपल्याला आनंद होतो तो प्राणी किंवा वनस्पती आपल्यासाठी शुभ असतात तर ज्या प्राणी किंवा वनस्पतींकडे पाहून आपल्याला भीती वाटते किंवा त्रास होतो तो प्राणी किंवा वनस्पती आपल्यासाठी अशुभ असतो असा ढोबळ अर्थ लावला जातो प्रत्येक उपाय करताना त्यात त्या, त्या प्राण्याचा किंवा वनस्पतीचा काही ना काहीतरी सकारात्मक परिणाम असतोच चला तर पाहूयात मुंगुसाचा धनसंपत्ती व सफलता मिळवून देणारा उपाय परंतु त्यापूर्वी तुम्ही जर आमचे चॅनल मराठी वास्तुशास्त्राला सबस्क्राईब केलेले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या म्हणजे अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे ते तुम्हाला लगेचच पाहता येतील व अध्यात्माबरोबरच तुमच्या ज्ञानातही भर पडेल जर आपण कुठे बाहेर जायला निघालो आहोत व अचानकपणे जर आपल्याला मुंगूस दिसले तर मुंगूस गेल्यानंतर ते ज्या ठिकाणाहून गेले त्या ठिकाणची थोडीशी माती घेऊन लगेचच घरी परतावे घरी येऊन त्या मातीत आणखी थोडी माती मिक्स करावी व वाटीत ठेवावी ती वाटी देवघरासमोर ठेवून बाजूला अगरबत्ती किंवा धूप लावावा व जोपर्यंत ती अगरबत्ती किंवा धूप जळत नाही तोपर्यंत ओम नमो नारायणाय या मंत्राचा जप करीत बसावे व त्यानंतर आपण ज्या कामासाठी बाहेर निघालो होतो त्या कामाला जावे यामुळे आपल्याला खूप सकारात्मक परिणाम बघायला मिळतील आपली अडलेली कामे मार्गी लागतील आपल्या सर्व अडचणी व त्रासापासून आपली सुटका होईल जी कामे आपण करण्याचा खूप प्रयत्न करीत होतो परंतु त्यात अपयशच येत होते ते कामही मार्गी लागेल व त्यात यशही मिळेल ज्या काही नकारात्मक घटना घडत होत्या त्या सर्व सकारात्मक गोष्टींमध्ये बदलतील नोकरी व्यवसायात फायदा होईल म्हणजे सर्व बाजूंनी फक्त आणि फक्त सकारात्मक परिणामच मिळतील हा उपाय खरोखर खूप प्रभावी आहे मातीची वाटी आपली इच्छा असेल तोपर्यंत घरात ठेवावी व त्यानंतर ती माती झाडांच्या कुंडीमध्ये टाकून द्यावी हा उपाय करा व आपले जीवन सकारात्मकतेने व धनसंपत्तीने परिपूर्ण करा मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर करा तसेच अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या मराठी वास्तुशास्त्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद